नमस्कार प्रिय मित्रांनो, अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण नवीन बोली पाहूया. नवीन म्हणजे नवीन आणायची नाही कुठून, ती आपल्याच अभ्यासक्रमामध्ये आहे. तिचं नाव आहे डांगी बोली. आता डांगी बोली हिला डांगीच का म्हटलं जातं असं प्रश्न निर्माण होतं ना. आपण एखादे नाव घेत असताना तर हे नाव असं का आहे असं मी कधी कधी प्रश्न विचारतो. तर या बाबतीत जर पाहिलं तर जी काही डांगी आहे हे बोली कशामुळे आली किंवा हे जर सांगायचं असलं तर सध्या जो गुजरात आहे त्याच्यामध्ये डांग हा एक भौगोलिक प्रदेश आहे आणि तेथे बोलली जाणारी भाषा म्हणजे डांगी बोली असं म्हटलं जातं. तेथे बोलली जाणारी जी काही बोली आहे त्याच्यानुसार डांगी बोली हा शब्द आला आहे. आणि डांगी बोली हे मराठीच्या ज्या काही बोली आहे, जे काही बोली समूह आहे त्यापैकी एक बोली आहे. आता आपण जर म्हटलं हे गुजरातमधला भाग आहे त्यावरून आली तर महाराष्ट्रात कशाप्रमाणे आहे, म्हणजे गुजरातच्या भौगोलिक प्रदेशावर तिला नाव आहे तर महाराष्ट्रांमध्ये कसं, तर आपल्याला माहिती आहे की अगोदर दोन राज्य सेपरेट होण्याच्या अगोदर हे संयुक्त होतं, त्याच्यामुळं हे अशा गोष्टी आहेत. परंतु तो वाद भी निर्माण झाला की हे जी काही बोली आहे ती गुजरातची आहे काय महाराष्ट्राची आहे, तो पुन्हा आपण पाहूया. तत्पूर्वी जे काही आपण म्हटलं की ही एक मराठीची बोली समूहातील एक आहे आणि त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डांगी ही अहिराणीशी संलग्न आहे. आता संलग्न याचा अर्थ होतो ना तुम्हाला अटॅचमेंट, त्याला कुठेतरी अटॅचमेंट आहे. तर कसं अटॅचमेंट आहे म्हणजे बघा, डांगी ही जी काही बोली आहे ना तिचा क्षेत्र मर्यादा आणि मग ह्या अहिराणीच्या क्षेत्र मर्यादा कुठेतरी अटॅच असलं पाहिजे म्हणूनच आपण संलग्न म्हणतो. आता ती कशाप्रकारे आहे, नाशिक जिल्ह्यातील कळवण व बागलाण आणि धुळे जिल्ह्यातील साक्री हे जे काही अहिराणीचे क्षेत्र आहे त्याच्या पूर्वेकडचा भाग डांगीने भेटलेला आहे, म्हणजे अटॅचमेंट झालं ना, म्हणून म्हणतो आपण जी डांगी आहे ही अहिराणीची संलग्न आहे. तसं पाहिलं तर हे जे काही डांग हे शब्द आहे ना ते कसं प्रदेशवाचक आहे. प्रदेशवाचक म्हणजे कसं, ते गुजरात राज्यातला प्रदेश आहे आणि तेथे आणि ते लोकवाचकसुद्धा नाव आहे. त्याच्याचमुळे या बोलीला जे काही नाव प्राप्त झाले आहे डांगी ते प्रदेशवाचक आणि लोकवाचक नाव आहे असं म्हणता येतं. तर हा भाग आहे त्या डांगीच्या बोली संबंधीचा, म्हणजे त्याचं नाव का आलं आणि कशाप्रकारे. त्यानंतर हे जे काही आपण म्हटलं की मग डांग हा जो काही भाग आहे तो गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये आहे, म्हणजे सध्या जो भाग आहे तो सीमा भाग आहे दोन्हीच्या, महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमाच्या मध्ये हा डांग प्रदेश भिडलेला आहे. मग कुठल्या सीमेकडे आहे प्रश्न निर्माण होतो ना, हा पश्चिमेस आहे, पश्चिमेस महाराष्ट्राच्या पश्चिमेस सीमेला हा भाग आहे. तर आपला माहीत जर असेल की ही जी काही सीमा आहे त्या सीमेला कुठल्या प्रकारचा वातावरण आहे किंवा कुठल्या प्रकारच्या गोष्टी आहेत, तिथं पाऊस कसा पडतो हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता यासाठी मी अगोदर सांगितलं होतं की आपल्याला भूगोल माहीत असणं पाहिजे. जेव्हा मराठी साहित्याचा अभ्यास करतो तो मराठी जे काही महाराष्ट्र आहे त्याच्यामध्ये जे काही लोक राहतात ते कुठल्या प्रदेशात राहतात, ते काय करतात नेमकं, या सगळ्या गोष्टीसाठी भूगोलसुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. त्यामुळे भूगोलचा तुम्ही अभ्यास थोडाफार केला करणंसुद्धा आवश्यक आहे. तर असो, तर हे जी काही भाग पटला आपण, डांग हा महाराष्ट्राच्या पश्चिमेस आहे. तर मग नेमकी सीमा कोणती आहे त्याच्यामध्ये, मग सोनगड व व्यारा ही त्याची उत्तर सीमा आहे, नाशिक जिल्ह्यातील बागलण आणि धुळे जिल्ह्यातील साक्री ही पूर्व सीमा आहे, नाशिक जिल्ह्यातील कळवण आणि सुरगाण संस्थान ही पूर्व सीमा, तर नाशिक जिल्ह्यातील कळवण आणि सुरगाम संस्थान ही दक्षिण सीमा आणि धरमपूर व बासंडा संस्थान ही पश्चिम सीमा अशा डांगीची चतुर्सीमा आहे. अनेकदा पाहूया आपण क्षेत्र कोणतं आहे, सोनगडा व व्यारा ही उत्तर सीमा, नाशिक जिल्ह्यातील बागळण आणि धुळे जिल्ह्यातील साक्री ही एक त्याची पूर्व सीमा, नाशिक जिल्ह्यातील कळवण आणि सुरगाण संस्थान ही त्याची दक्षिण सीमा आणि धर्मपूर आणि बासंडा संस्थाने ही पश्चिम सीमा, अशा प्रकारची ही एक डांगीची चतुर्सीमा आहे असं आपला म्हणता येईल. आणि हे जी काही सीमा सांगितलं तर त्याच्या सीमेमध्ये एकूण भाग येतो तो 650 चौरस मिळेल असा भाग हा आहे, इतके क्षेत्रफळ आहे. मग या क्षेत्रफळामध्ये नेमका कुठला प्रदेश आहे, म्हणजे कशा प्रकारचा भाग आहे, तो डोंगराळ आहे आणि त्या डोंगराळ प्रदेशामध्ये खूप जंगलसुद्धा आहे. आता आपला माहिती आहे की महाराष्ट्राच्या पश्चिमेस कसा भाग आहे, माहीत नसेल तर हे जरूर जाणून घ्या की आपल्या महाराष्ट्राच्या पश्चिमेस पूर्वेस आणि ज्या काही सीमा आहे त्या लगेचच्या किंवा भरमदामध्ये
नेमक्या कुठल्या प्रकारचं वातावरण आहे, कशा प्रकारचा भाग हे माहीत असणं अपेक्षित आहे आपल्याला. कधी कधी इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. तर असा बी गोष्टी आहेत की तो जो काही पश्चिमेस भाग आहे तो डोंगराळ आहे आणि घनदाट जंगल आहे ते होते. आणि त्याच्यामुळेच कृपा कुलकर्णी सुद्धा असं म्हणतात की डांग या शब्दाचा अपभ्रंश होऊन डांग शब्द आला असावा. डांग येण्याचं कारण त्याचा अर्थ असा आहे की डांग याचा अर्थ जंगल किंवा अरण्य होतं. त्यामुळेच कृपा कुलकर्णी असं म्हणतात की डांग डांग या शब्दाचा अपभ्रंश होऊन डांग हा शब्द आला असावा. तर हे एक असं भाग आहे. जसं म्हटलं की आपण तिथले जे काही भाग आहे तो घनदाट जंगलाचा आहे, डोंगराळ प्रदेश आहे, त्यामुळे तिथलं हवामान विषम आहे. आणि त्या प्रदेशामध्ये भिल्ल, कोकणी, वारळी, कुणबी, काथोळी या काही जमाती आहेत, त्यांच्या वस्तीसुद्धा आहेत. आणि 1961 गणनेनुसार डांगीची जी काही लोकसंख्या होती ती 60,663 होती. आणि त्यामध्ये भिल्ल हे 23,000 आणि कुणबी हे 24,000 आणि बाकीच्या आल्यात. तर सांगण्याचा उद्देश असा की या डांगीमध्ये भिल्ल, कुणबी, वारळी ह्या ज्या काही जमाती आहेत यांचं वर्चस्व जास्त आहे, म्हणजे हे लोक जास्त आहे त्याच्यामध्ये. आणि हे जे काही लोक आहेत तेथे राहणारे, तर त्या लोक हे सर्व हिंदू जमातीतील जे काही देवदेवता आहेत जे पूजन करतात, त्यांचा पुनर्जन्म, भूतपिशाच अशा प्रकारच्या गोष्टीवर त्यांचा विश्वास आहे. तसेच दिवाळी, होळी अशा प्रकारचे सण ते साजरे करतात. तर हा थोडासा भाग त्यांच्या इतिहासाविषयी, ते काय करतात, ते कुठं राहतात, ज्याच्यामुळे आपला जेव्हा आपण एखादा टिपा लिहा, थोडक्यात सांगा, डांगेविषयी थोडीशी माहिती सांगा, हे थोड्याशी इंट्रोडक्शन करताना लिहिल्यास तर यथायोग्य मार्क आपल्याला भेटून जातील. आता जो काही वाद आहे डांगीमधला, डांगी नेमकी महाराष्ट्राची आहे या गुजरातची आहे, असं म्हणा की मराठी जी बोली आहे का नाही असा एक वाद आहे. तर त्या वादामध्ये थोडीशी प्रमाण मराठीशी कशी मिळती जुळती आहे हे सुद्धा काही लेखकांनी सांगितलं आहे. जसं की जो गियर्सन आहे ज्यानं म्हटलं की हे जे काही डांगे आहेत ती डांग प्रदेशात असल्यामुळे ते तिथलीच बोली असावी असं जरी गृहित धरलं असेल तर तितकं खरं नाही. खरं नसण्याचं कारण म्हणजे काय की त्याच्यामध्ये जे काही जाती आहेत, कुठल्या जाती आहेत, वारली, कुणबी किंवा भिल्ल या जाती ज्या आहेत त्यांची जी काही बोलण्याची पद्धत आहेत किंवा त्यांची वेगवेगळी एक रूपे आहेत. आणि त्या आणि असं एक म्हणणं आहे डॉक्टर सुभा कुलकर्णी असं बी म्हणतात, त्यांचं पुस्तक आहे भिल्ल ऑफ डॉंग्समध्ये, कारण त्यांच्यामध्ये त्यांनी भिल्ल या जी काही जमात आहे त्याचा एक चिकित्सक पद्धतीने अभ्यास केला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की हे जी काही डांग बोली आहे त्याच्यामध्ये मराठी आणि गुजराती यापेक्षाही कितीतरी वेगळे पण दाखवलं जातं. त्यामुळं ही एकच बाजू आहे किंवा ती गुजरातची आहे असं म्हणणं बी तिथे यथायोग्य नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये वेगळं पण दाखवलं जातं. परंतु जे काही राष्ट्रीय जोग आहेत त्यांचं असं म्हणणं आहे, असं जरी असलं तरी या डांगीचा झुकाव हा मराठीकडे जास्तपणाचा दिसतो आणि असा एक भाग ते सांगून नमूद करतात. तर असं काही अभ्यासकाचं मत आहे. परंतु जो काही वाद आहे तो निर्माण झालाच कशामुळं, हा डांगीचा वाद जरी आपण दुभाषिक झाल्यानंतर, म्हणजे जेव्हा महाराष्ट्र आणि गुजरात हे सेपरेट राज्य झाल्यानंतर जे काही वाद निर्माण झाला त्याचं मूळ कारण काय होतं नेमकं, तर मूळ कारण तर ते डांग प्रदेशात गेला, पर ते डांग प्रदेशात घालण्याचं कारण हे जे काही ग्रियर्सन आहेत, कोण हे आपले अभ्यासक ज्यांनी की भाषिक पाहणीवर खूप सारे अभ्यास केलं आणि त्यांचं एक पुस्तक आहे लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया च्या 9व्या खंडाच्या 3र्या भागामध्ये ते आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्या 3र्या भागामध्ये डांगी सोबत विवेचन केले की डांगीचं काय म्हणणं आहे. तर ते विवेचन काय आहे, डांगी प्रदेशातील ही जी काही बोली आहे ती खानदेशाची खूप साधर्म्य दाखवते आणि त्यामुळे हे खानदेशी बोलीप्रमाणेच ग्रेसरणतीचा त्या गुजरातमध्ये त्याचा समावेश केला आहे. आता हे जे काही त्याचं विधान आहे कुठं, त्या पुस्तकामध्ये 9व्या खंडातील 3र्या भागामध्ये त्याचं काय म्हणणं आहे, हे जे काही डांगी आहे ती खानदेशीची साधर्म्य दाखवतं आणि त्याच्यामुळे त्यांनी गुजरातमध्ये त्याचा समावेश केला आहे. हेच मुख्य विधान आहे ज्यावरून वाद निर्माण झाला की ती मराठीची आहे की गुजरातची आहे. तर हे जे कारण आहे, आता मग ते भाषाशास्त्रीय असावं का नाही, नाही आता पुन्हा ती राजकीय झालं, त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी घडल्या आहेत ते राजकीयमध्ये होऊन, जसं आपण अगोदर म्हणलं की आंदोलन झाली अशा गोष्टी झाल्या, तो भाग वेगळा आहे. आता जो काही वाद निर्माण झाला आहे ग्रेसरच्या त्याच्या त्या विधानावरून, त्या विधानावरून आपण दोन विधाने मांडू शकतो. त्याच्यामध्ये पहिलं असं विधान आहे की खानदेशी म्हणजेच आपली अहिराणी, खानदेशी व डांगी या गुजरातच्या बोली आहेत, पहिलं विधान असं मांडता येतं. दुसरं विधान की खानदेशी व डांगी या संलग्न बोली आहेत
असे दोन विधान मांडता येतात. कारण त्यानं काय म्हटलं होता, जो काही गिअर्सन आहे तो काय म्हणतो, खानदेशी जी काही डांगे आहे ती खानदेशीशी साधर्म्य दाखवतं. म्हणजे एकतर मग त्याचं म्हणणं असं असावं की ते गुजरातच्या बोली आहेत, दुसरीकडं असं म्हणतो की तो ही जी काही बोली आहे त्या मुख्यतः गुजरातमध्ये आहेत. हे जे काही तिचं वाक्य आहे त्याच्यामध्ये पहिलं तर वाक्य असं म्हणता येतं की त्याच्यामध्ये ह्या जून गुजरातच्या बोली आहेत किंवा त्या संलग्न आहेत. अशा ह्या वाक्याचं जर आपण थोडा परामर्श घेतला तर पहिलं जे वाक्य आहे खानदेशी व डांगे या गुजरातच्या बोली आहेत हे म्हणणं चुकीचं आहे. कारण आपला माहीत आहे की आपल्यालाच नाही तर ते जे काही गुजरातचे अभ्यासक आहेत किंवा त्यांचे विद्वान आहेत त्यांचंसुद्धा असं म्हणणं आहे की हे जे काही म्हणजे त्यांच्यातसुद्धा असं मतभेद नाही की खानदेशी ही त्यांची भाषा आहे किंवा त्यांची बोली आहे असं ते म्हणू शकत नाहीत आणि त्यांचा हक्क बी नाही. तर आणि त्यावरून असं म्हणता येतं की मग हे जे काही विधान लावले की ते त्यांची गुजरातची बोली आहे पण ती डांगी हे सुद्धा तेवढं त्यांच्याकडं पुरावे नाहीत की तसं म्हणता येईल. संलग्न आहे असं म्हणता येत परंतु ती गुजरातची आहे असं म्हणता येत नाही. आणि जर याला विवेचन द्यायचं असेल किंवा याला खूप भाषाशास्त्रीयचं जर विवेचन द्यायचं असेल तर त्याचं एक भाषाशास्त्रीय विवेचन आणि ती जे काही लोक राहतात ती जे काही बोलतात हे दोन उपाय असू शकतात. आणि या दोन उपायाच्या आधारे आपण असं म्हणता येतं की ही आपली मराठीची बोली आहे असं म्हणता येतं. हा एक डांगेचा वाद आहे. आणि जेव्हा आपला जो काही महाराष्ट्र आणि गुजरात हे एक होते अगोदर म्हणजे जेव्हा निर्माण झाले नव्हतं साधारणतः 21 मे 1949 रोजी मुंबईच्या सरकारने तेव्हा ते मुंबईचं सरकार होतं त्याने डांगे ही मराठीची बोली आहे असं घोषित केलं होतं. आणि जे काही त्या डांगे जिल्ह्याची प्रशासकीय भाषा आहे ती मराठी आहे असं त्यांनी घोषित केलं होतं. आणि असं घोषित केल्यामुळे मग त्या गुजराती लोकांना मग थोडं वेगळं वाटलं आणि त्यांनी मग त्याच्यावर संशोधन सुरू केलं की नेमकं आहे काय. मग त्या विद्वानांना मी सुद्धा किंवा त्या अभ्यासकांना असं काही सापडलं नाही की ती गुजरातची बोली आहे. मग त्या अहवालाला प्रतिउत्तर देताना रास्त्री जोग यांनी ती मराठीचीच बोली आहे असं नमूद केलं आहे. त्यानंतर अनेक अभ्यासक आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर नरेश कवडी हे सुद्धा असं म्हणतात की त्यांनी एक जे काही डांग प्रदेश आहे त्याच्यामध्ये राहणाऱ्या लोकांचे लोकगीतांचा अभ्यास केला आणि त्यांच्या काही वाक्यरचनाचा अभ्यास करून ते असं म्हणतात. त्यांचं पुस्तक बी आहे डांगीचे लोकगीते व भाषिक अभ्यास यांच्या त्या पुस्तकाच्या संकलनावर असं म्हणता येत म्हणतात की ते जी काही लोकगीतं आहेत ते प्राचीन मराठीशीची तुलना करतात. लोकगीतं हे प्राचीन मराठीशी तुलना करतात त्यामुळे असं म्हणता येत नाही की हे गुजरातची बोली आहे. त्यानंतर सुभाष कुलकर्णी तर आपल्याला माहितीच आहे की त्यांनी काय म्हणतं की त्यांचं पुस्तक आहे बिल्ड ऑफ डांग्स याच्या पुस्तकाद्वारे त्यांनी प्रतिपादन केलं की जी काही भिल्ल बोली आहे हे महाराष्ट्रातील कुलबा महाराष्ट्रातील कुलाबा व ठाणे जिल्ह्यातील जे काही कातकरी बोलीशी खातकरी बोली आहे तिच्याशी जवळच दाखवते असं बी म्हटलं जातं. त्यानंतर कृपा कुलकर्णी यांनीसुद्धा डांगीची की नामविभक्ती म्हणा आख्यात विभक्ती वाक्यरचना इत्यादी विषयाचा बारकाईने अभ्यास केला आणि त्यांनी बी असं प्रतिपादन केलं की ही मराठीचीच बोली आहे. तर अशा प्रकारच्या गोष्टी या अभ्यासकांच्या दृष्टीने पुढं आल्या. परंतु जेव्हा जो काही वाद निर्माण झाला होता त्या वादामध्ये अभ्यासकाच्या ऐवजी काहीतरी हेतू होता असं होतं परंतु पुढं पुढं ते अभ्यास करत गेल्यानंतर ही मराठीचीच बोली आहे असं सुद्धा नमूद झालं. तर अशा प्रकारचा वाद आहे. म्हणजे डागीमधला वाद जर तुम्हाला लिहा म्हटलं तर ग्रेसननं जे काही म्हटलं आहे ते लिहा. त्यानंतर त्याला रिफ्लेक्ट करण्यासाठी किंवा त्याला न्यूट्रल करण्यासाठी किंवा त्यानं जे काही बोललं आहे ते जे काही विधान केलं आहे त्याला त्या विधानाला प्रतिउत्तर देताना अभ्यासकाने अभ्यास करून त्यांच्या द्वारे ही महाराष्ट्राची म्हणजे मराठीची बोली आहे असं नमूद केलं आहे. तर हा एक डांगीचा वाद आहे तो आपण पाहिला. त्यानंतर आता हे जे काही डांगीचा वाद आहे या डांगीच्या वादामध्ये नेमकं ही मराठीचीच आहे असं नमूद करण्याचं एक महत्त्वाचं कारण की राजश्री योग यांनी त्याच्यातले मुख्य प्रमुख मुद्दे दिले आहेत की का मराठीचीच बोली आहे ती म्हणजे डांगी ही मराठीचीच का बोली आहे यावर त्यांनी खूप असे प्रमुख मुद्दे दिले आहेत ते एक पाहूया. म्हणजे तुम्हाला जेव्हा असं म्हटलं की डांगी ही मराठीचीच बोली आहे असं थोडक्यात लिहा किंवा स्पष्टीकरण द्या असं जर म्हटलं तर हे मुद्दे आपल्याला कामाला येतील. तर ते मुद्दे पाहूया. हे राष्ट्रीय जोग आहेत यांचे हे मुद्दे आहेत त्यांच्या लेखनातील मुद्दे आहेत ते एक एक पाहूया. जर तुमच्याकडं लिहित असाल तर नोट्स काढा. तर पहिला मुद्दा आहे
जो काही गियर्स नाही तो त्यानं काय म्हटलं, ही एक अगोदर काय म्हटलं होतं त्यानं की ही जी एक गुजरातची बोली आहे, परंतु त्यानं एक असं एक विधान केलं आहे की डांगीची जी काही बोली आहे याची तुलना एकीकडे गुजरातशीही करता येते आणि दुसरीकडे मराठीशीही करणं सुकर आहे. तर मग असं बी म्हणता येत नाही की मग ती गुजरातचीच बोली आहे. तर इथं एक असं प्रमुख मुद्दा आहे की मराठीचीच बोली सांगण्यात, की ज्या लेखकानं हा वादाचा जो काही मोठा भडका उठवला आहे तोच लेखक एकीकडे असं बी म्हणतो की ही जी काही डांगी बोली आहे तिची तुलना मराठीशी आणि गुजरातशीही करता येते असं त्याचं म्हणणं आहे. त्यानंतर ही जी काही डांगी भाषा दिसते ती डांगी बोली दिसते ती भाषा संकराचं एक प्रमुख उदाहरण आहे. भाषा संकरण म्हणजे मिश्रित होणं, म्हणजे इतर प्रदेशामधून किंवा इतर विभागातून आलेले शब्द याचं मिश्रण असणं म्हणजे भाषा संकरण. तर असे ही डांगी हे भाषा संकराचं उदाहरण आहे, हा दुसरा मुद्दा. त्यानंतर म्हणजे भाषा संकरण असल्यामुळे ती तुमची गुजरातचीच आहे असं मानता येत नाही असं आपला मानता येतं. तर हे दोन मुद्दे झाले. त्यानंतर ग्रियसनं दिलेल्या जी काही डांगी बोली आहे त्याच्या उतारामध्ये गुजराती व राजस्थानी याचं प्रत्यय दिसले तरी जे काही गियर्सनं त्यानं हे दिलं होतं काम नाही, त्याला उतारा दिला होता की अशा प्रकारची डांगी आहे. त्याच्यामध्ये राजस्थानी आणि गुजराती याचे प्रत्यय दिसले तरी त्याचा मूळ आधार मराठीच आहे हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. किंवा काम नाही त्याला असं लिहिताना म्हणता येतं की असं प्रत्यय असले तरी ती मराठीचाच आधार आहे. तसंच जो काही अनेक लेखकांनी अभ्यास केला आहे त्याच्यामध्ये जे पर्सन हे एक आहेत त्यांच्यामध्ये उभयान्वय संख्यावाचक शब्द आणि पुन्हा शब्दयोगी अव्यय पुरुषवाचक दर्शक सर्वनाम आहे किंवा सहाय्यकारी क्रियापद हे शब्द एखाद्या भाषेत दुसरीकडून आणता येत नाही, त्या भाषेचेच असावे लागतात. आणि डांगीमध्ये हे जे काही शब्द आहेत जसं की उभयान्वय तत्सम शब्द हे मराठीचीच आहेत, त्यामुळे डांगी ही मराठीचीच आहे असं एक नमूद करता येतं. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की जे काही शब्द आहेत त्याच्यामधले ते एखाद दुसऱ्या भाषेतून आणता येत नाहीत, ते भाषे त्याच भाषेत मूळ असले पाहिजेत. कुठले शब्द हे उभयान्वय संख्यावाचक शब्द पुरुषवाचक दर्शक सर्वनामे सहाय्यकारी क्रियापद हे जे काही आहे ते मूळ त्या भाषेतच असतात, दुसरीकडे आणता येत नाही. आणि डांगीमध्ये जे काही शब्द आहेत ते मराठीचेच आहेत, त्यामुळे ही डांगी मराठीचीच बोली आहे असं म्हटलं जातं. यानंतर पुढचा मुद्दा असा आहे की उभयोक्ती प्रत्ययामध्ये पष्टी आणि सप्तमी याचा प्रत्यय जरी डांगीमध्ये गुजरातीचा जरी येत असला तरी द्वितीया चतुर्थी तृतीया पंचमी यांचे प्रत्यय मराठीमधूनच येतात हा एक मुद्दा आहे. त्यानंतर क्रियापदापैकी वर्तमान काळ आणि भूतकाळ यांचे प्रत्यय गुजरातीत नाहीत तर ते मराठीचे संबंधित आहेत. आता हे एक महत्त्वाचं आहे की जे काही वर्तमान आणि भूतकाळ आहे यांचे प्रत्यय गुजरातचे नसून ते मराठीचेच आहे. तसेच जे काही कृदंत रूप आहे त्यासुद्धा गुजरातीचा आधार नाही किंवा गुजरातीचे आहे असं म्हणता येत नाही आणि बहुतांशी ती मराठीशी अनुकूल आहेत. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की गियर्सने दिलेल्या डांगीच्या उतारात 100 पैकी 13 शब्द गुजरातीचे आहेत आणि 87 शब्द मराठीचे. 100 पैकी 13 शब्द गुजरातीचे आहे आणि त्यात 13 शब्दापैकी 95% जे काही शब्द आहेत ते मूळ गुजरातीचे आहेत आणि बाकीचे 95% शब्द ते मूळ गुजरातीचे नाहीत, ते इतर भाषेचे आहेत. त्यामुळं असं म्हणता येत नाही की ती एक गुजरातची बोली आहे, कारण ज्या दिलेल्या उतारामध्ये 100 पैकी 13 शब्द गुजरातीचे आहेत आणि त्या 13 शब्दामध्ये सुद्धा 5% शब्द गुजरातीचे आहेत मूळ गुजरातीचे. तर एवढ्यावरून असं म्हणता येत नाही की मग ती गुजरातची बोली आहे, कुठं ते 87% आणि मग अशा प्रकारचा भाग, त्याच्यामुळं असं म्हणता येत नाही की ती गुजरातची बोली आहे. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर जे काही गुजरातीच्या शेवटी येणारा ओकार आहे जे ओ येतो ना ओचा जो काही ओकाराचा उच्चार होतो तो डांगीच्या डांगीमध्ये येत नाही, ओकारांत हा डांगीमध्ये येत नाही. उलट इंग्रजीमध्ये जो काही येणारा ओ आहे म्हणजे ऑलमध्ये ओ आहे ना ते ओ तो मराठीमध्ये येतो, त्यामुळे हा डांगी ही मराठीचीच बोली आहे असं म्हणता येतं. हा एक मुद्दा आहे. त्यानंतर गुजरातीमध्ये छे हे सहाय्यकारी क्रियापद खूप वेळास येतं, परंतु डांगीमध्ये ते कुठं दिसतच नाही. छे हे सहाय्यकारी क्रियापद डांगीमध्ये दिसत नाही आणि छेपेक्षा से हे येतं, जसं की रूपास होतास करीस अशा प्रकारचे जे काही शब्द आहेत जसं की मिळतीस हे जे शब्द आहेत ते मराठीचे आहेत, ते मग गुजरातचे आहेत असं म्हणता येत नाही आणि तिथं छेचा सध्या कुठं उच्चारत नाही, त्याऐवजी से येतो. तर हा एक भाग. त्यानंतर काही सहाय्यकारी क्रियापद मराठी बोलण्याची जसं की
जर डांगीमध्ये लाग असेल तर हे आपलं मराठी मराठीमध्ये माहिती आहे की मनू लागला, टाक असला तर मराठीमध्ये आपण नासी टाक किंवा पड बिलगी पडा किंवा राही जाई राहीना, हे अशा प्रकारे जे काही साहाय्यकारी क्रियापद आहे ती मराठीच्या वर्णाची आहेत. त्यानंतर काही क्रदंते व अव्यय मराठी मराठीचेच आहेत, जसे की करू, म्हणला, करीसनी, जाईसनी, येईसनी, चारूला, अशा प्रकारचे जे काही क्रदंत आहेत ते सुद्धा मराठीचेच आहेत. हा एक मुद्दा. त्यानंतर एकार हा द्रविड भाषेचा परिणाम मानला जातो. ये आहे ना त्याचा, तो आहे द्रविड भाषेचा परिणाम मानला जातो आणि तोच डांगेमध्ये आहे दिसतो. आणि हे जे कार आहे तो जसं कोकणी, कोळी, वराडी याच्यामध्ये दिसतो आणि ह्या तर मराठीच्याच बोली आहेत, म्हणून डांगे ही मराठीचीच बोली आहे असं म्हणता येतं. त्यानंतर डांगेचे जे काही संख्यावाचक शब्दसंग्रह आहेत ते मराठीस अनुकूल आहेत, जसं की एक, एखादी, हे मराठीचीच आहेत, त्यामुळे मराठीचीच बोली आहे असं म्हणता येते. त्यानंतर सारखा, जवळ, समोर, कडे, साठी, बरोबर, पैकी, हे जे काही शब्दसंग्रह आहेत किंवा हे जे काही शब्द आहेत ते मराठीचेच आहेत आणि ते डांगेमध्ये येतात. मग ते गुजरातचे आहे असं म्हणता येतं का? नाही म्हणता येत. त्यानंतर हा जो काही लाग धातूचा वापर डांगीमध्ये बऱ्याच वेळा केला आहे आणि तो गुजरातीमध्ये दिसतच नाही, त्यामुळं गुजरातीमध्ये कुठंतरी दिसतो, दिसत नाही म्हणण्यापेक्षा कुठंतरी म्हणजे एखाद्या वेळेस दिसतो, त्यामुळे असं म्हणता येत नाही की ते गुजरातची बोली आहे. त्यानंतर पुढचा एक मुद्दा त्यांनी जे की राजश्री जोग यांनी दिलेला, डांगीमध्ये मराठीप्रमाणे सर्व साह्य धातूचा अन्वय होतो. डांगीमध्ये मराठीप्रमाणे सर्व साह्य धातूचा अन्वय होतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की गुजरातीमध्ये भूतकाळीचे रूप युकारांत जे आहे युकारांत आहेत, जसं की डांगीमध्ये हे युकारांत दिसतच नाही, युकारांत रूप जसं की एकांत आणि अशा प्रकार जे आहे ते आपल्या डांगीमध्ये दिसत नाही. त्यानंतर गुजरातीमध्ये जे काही भूतकाळी रूपे आहेत, युकारांत जे काही भूतकाळी रूप आहे ते डांगीमध्ये दिसत नाही. उदाहरणार्थ एकांत पडा किंवा गया, लागा, असे काही रूप आहेत ते डांगीमध्ये आपल्याला आढळत नाही. त्यानंतर ऑ जे काही बॉसवरचं अ असते ना, ते बॉसवरचं, अशा प्रकारचे हे मराठी ग्रामीण ते शब्द आहेत, जसं की पॉट, पॉर, हे जे काही वरचं अ आहे ना ते डांगीमध्ये आहे आणि ते मराठीमध्ये सुद्धा आपल्या ग्रामीण भागामध्ये उच्चारास दिसतं, त्यामुळे ही मराठीचीच बोली आहे असं म्हणता येतं. त्यानंतर औ, जे काही दौलतवरचं औ आहे ना, ते औ हा उच्चार मराठीचा सुद्धा आहे, त्यामुळं असं म्हणता येतं की हे मराठीचीच बोली आहे. त्यानंतर सर्वनामाचे जे काही सामान्य रूप आहे ते सुद्धा मराठीसारखे आहेत, त्याहून, सलाने, पासून, हे माले, मालाले, हे जे काही त्याचे प्रत्यय येते किंवा ते सामान्य रूप होतं ते मराठीसारखंच आहे त्यांचं. तसेच काही नामाचे सामान्य रूपसारखे जे काही नाम असतं त्याचं सामान्य रूपसारखं मराठीसारखंच दिसतं, जसं की झाडासं झाडासी, लोकासारी, गुहारा, मजकुरासारखा, हे जे काही नामाचे सामान्य रूप आहेत ते सुद्धा मराठीसारखेच आहेत. त्यानंतर जे काही शब्द आहे त्याच्यामध्ये स आगम वापरला जातो आणि हे सुद्धा आपल्या मराठीमध्ये दिसतं आणि ते डांगीमध्ये दिसतं, जसं की बॉसला, सेजासबरोबर, गुहासले, हे जे काही रूप आहेत ते कोथळी बोलीतले आहेत आणि ते कोथळी बोली कुठली आहे, मराठीचीच आहे, मग डांगी सुद्धा मराठीचीच आहे असं म्हणता येतं. आणि हे प्रतिपादन सुभा कुलकर्णी केलं आहे. त्यानंतर डांगीमध्ये मराठीप्रमाणे हा, तो, जे हे जे काही सर्वनामाचे रूपे आहेत ते तिन्ही लिंगामध्ये भिन्न भिन्न होतात. मग हे जर भिन्न भिन्न होत असेल तर मग गुजरातचीच आहे असं कांता असं कसं म्हणता येतं? तर म्हणजे हा, तो, जी हे जे काही सर्वनामांचे रूप आहेत ते डांगीमध्ये आणि मराठीमध्ये सुद्धा भिन्न भिन्न आहेत, म्हणजे एकसारखे दोन्हीमध्ये दिसतात पर गुजराती सारखं नाही, मग ते गुजरातीचं आहे असं कसं म्हणता येतं? तर नाही म्हणता येत. त्यानंतर पाय, हात, गळा, पोट, हे जे काही अवयवदर्शक शब्द आहेत ते मराठीचेच आहेत आणि ते मग डांगीमध्ये आहेत, मग मराठीचीच बोली आहे. त्यानंतर गाहो, बाहू, पॉस, पोसा, गोहो, बाहू, पॉस, गोहो, बाहू, बॉस, पोसा, हे जे काही नातेदर्शक शब्द आहेत ते मराठी वळणाचे आहेत, मग मराठीचीच बोली आहे असं म्हणता येतं. जसं की वाटा, उदळणपण, मोलकरी, जेवणावळ, पायतन, मुदी, खेत, वाटा, उदळपण, मोलकरी, जेवणावळ, पायतन, मुदी, खेत, यासारखे शब्दसुद्धा मराठीचे आहेत आणि हे सुद्धा डांगीमध्ये येतात. मग हे जे काही सगळं म्हणतो ना, जे काही डांगे हे गुजरातचे आहे ते म्हणता येत नाही. त्यानंतर उच्चार प्रक्रिया, प्रत्यय प्रक्रिया, शब्दसंग्रह, विनिमय, ह्या जे काही गोष्टी आहेत विनिमयास येणाऱ्या, त्या सर्वांची साक्ष हे
गुजरातीमध्ये खूप कमी दिसतं. उच्चार प्रक्रिया, प्रत्यय प्रक्रिया, शब्दसंग्रह हे ज्या गोष्टी आहेत ना, त्या गुजरातीच्या बोलीपेक्षा म्हणण्यापेक्षा ते मराठीचेच जास्त दिसतं. त्यामुळं हा जो काही डांगेचा झुकाव आहे तो मराठीकडे जास्त आहे गुजरातपेक्षा. त्यामुळे मुंबई सरकारनं जे काही घेतलेला निर्णय होता की म्हणजे काही डांगे आहे ते मराठीची बोली येतो योग्य होता असं बी म्हणता येतं आपला. तर हे जे काही मुद्दे आहेत आपण पाहिले, तर ते तुम्ही जवळ असं म्हटलं की डांगेबद्दल चर्चा करा तर इतर प्रकारच्या गोष्टी करत असताना ह्यासुद्धा याचे मुद्दे द्या. वादाचा थोडा स्पेशल वाद जर विचारला तर हे सगळे मुद्दे तुम्हाला अवश्य लिहावं लागतील. आणि जर असा पूर्णपणे जर डांगे बदल लिहा म्हटलं तर दोन तीनच मुद्दे द्यायचे. स्पेशल वादाबद्दल विचारलं तर असं लिहायचं, म्हणजे जसा क्वेश्चन येतो त्यानुसार आन्सर लिहिलं जाईल. तर अशा प्रकारचा भाग हा या जो काही भाग होता आपण पाहिला आज त्याच्यामध्ये पाहूया. आणि पुढचा जो काही भाग आहे त्याची व्याकरण प्रक्रिया, आख्यात प्रक्रिया, तो पुढच्या भागामध्ये पाहूया. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद मित्रांनो.